गडचिरोली मध्ये पोलिसांनी आधार मिळवून दिला. अतिदुर्गम नक्षलग्रस्त भागात पोलीस ठाणे स्तरावर आधार नोंदणीची शिबिर राबवण्यात आली. यामध्ये नागरिकांकडून उत्स्फूर्तपणे प्रतिसाद पाहायला मिळतोय. सामान्य माणसाचा अधिकार माझे आधार माझी ओळख म्हणून आधार कार्डला आज विशेष महत्व आहे. कोणत्याही शासकीय कामासाठी आधार कार्ड हे महत्वपूर्ण दस्तऐवज आहे. मात्र गडचिरोली जिल्ह्याच्या भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम भागात अशा लाहेरी भागातील आदिवासींना आधार कार्ड म्हणजे काय याची कल्पना नव्हती. परिणामी कित्येक शासकीय लाभापासून वंचितही होते. अतिसंवेदनशील भागात नागरिकांच्या सतत संपर्कात असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी यासाठी पुढाकार घेतला आणि चित्र पालटलं. माझे पोलीस माझे आधार नामक शिबिर गावामध्ये आयोजित करून शेकडो आदिवासींना आधार कार्डची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या उपक्रमानं नक्षलग्रस्त भागातील आदिवासींना दिलासा मिळाला असून पोलिसांचंही कौतुक केलं जात आहे. आधार कार्ड हे महत्वाचे शासकीय दस्तावेज असून भामरागड तसेच विशेषतः लाहेरी परिसरातील नागरिकांकडे आधार कार्ड नसल्यामुळे त्या क्षेत्रातील नागरिक विविध योजनांच्या लाभापासून वंचित राहत होते. त्या अनुषंगाने माननीय तथापि लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद तसेच लोकांची मागणी लक्षात घेता सदर कॅम्प 2 दिवसांसाठी वाढवण्यात आले. या 3 दिवसांमध्ये 236 लोकांची आधार नोंदणी करण्यात आली. सदर कॅम्प यशस्वी करण्याकरता माननीय SDPO श्री कुणाल सोनवणे सर तसेच यांच्यातर्फे वाहतूक व्यवस्थेची सुविधा पुरवण्यात आली. तहसील कार्यालयामार्फत विविध परवानग्या तसेच बंद असलेल्या आधारच्या मशीन पूर्ववत करून देणे, त्यानंतर PSO लाहेरी श्री नडगावकर साहेब यांच्यामार्फत सदर कॅम्पचे आयोजन तथा नियोजन व लाभार्थ्यांना चहापाण्याची व्यवस्था पुरवण्यात आली. तलाठी लाहेरी व तेथील कोतवाल यांनी जास्तीत जास्त लोकांनी या योजनेचा लाभ घ्यावा याकरता जनजागृती केली. पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी सुद्धा जनजागृती करण्यासाठी भरपूर प्रयत्न केले. सदर कॅम्प यशस्वीरित्या पार पडावे याकरिता डेप्टी इंजिनियर MSCB श्री काळेसाहेब तथा JTO BSNL दीपक कुमार यांनी सुद्धा त्या भागामध्ये इंटरनेट आणि विद्युत पुरवठा खंडित होऊ नये यासाठी प्रयत्न केले. अशा पद्धतीने हा कॅम्प यशस्वी करण्यात आला. पुढील काळामध्ये लाहेरी कोठी मन्ने राजाराम ताडगाव आरेवाडा या परिसरामध्ये सुद्धा असेच आधारचे कॅम्प आयोजित करण्यात येतील.